नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी जमीन संपादित करण्याच्या नोटिसा पारगाव, कुंडेवाहळ आणि अवळे या गावांना सिडकोकडून देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी पारगाव येथे सर्वेक्षण करण्यात येणार होते, परंतु लोकनेते दिवा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती 27 गाव समितीने प्रखर विरोध केल्याने सिडको आणि मेट्रो सेंटरने नमते घेत सर्वेक्षणाला येणे टाळले असून सद्यस्थितीत सर्वेक्षण आणि मोजणीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त एकजुटीचा आणखी एक विजय झाला आहे. कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष रणशेठ भगत, उपाध्यक्ष के म्हात्रे, राजेश गायकर, 27 गाव समितीचे प्रवक्ते रुपेश धुमाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढील महिन्यात 24 जूनच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन उपस्थितांना केले. दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध योजना उपक्रम राबवले जात आहेत. त्याअंतर्गत दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता आणि त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली असून 14 भूखंड हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही झाली आहे. त्या अनुषंगाने सदर कामाला गती देऊन दिव्यांग व्यक्तींना लवकरात लवकर स्टॉल उपलब्ध करून देण्याकरिता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मालमत्ता विभागाची बैठक घेत एका महिन्याच्या कालावधीत याबाबतची कार्यवाही जलद गतीने पूर्ण करावी असे आदेश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, मालमत्ता विभागाचे उपायुक्त जयदीप पवार उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील उसरली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इमारत बांधकामांना बोगस परवाना देऊन नागरिकांची फसवणूक आणि शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी माजी सरपंच विश्वास लक्ष्मण भगत आणि प्रमिला मोहन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांना दिले आहेत. या संदर्भात भोये यांनी दिलेल्या निर्देशानुसार ग्रामसेवकाने माजी सरपंच विश्वास भगत आणि प्रमिला भगत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या कारवाईमुळे नैना परिसरातील बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या अनेक बिल्डर्सना चाप बसणार आहे, तर नागरिकांची फसवणुकीतून सुटका होणार आहे. मुंब्रा पनवेल महामार्गावरील नावडे या ठिकाणी उड्डाणपूल नुकताच खुला करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात सुटली, मात्र रोडपाली जंक्शनवर आता वाहतूक कोंडीचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहनांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. फूडलँड कंपनीसमोर लोखंड पोलाद बाजारात जाण्यासाठी एक मार्गिका ठेवण्यात आली आहे. याच मार्गिकेचा वापर थेट कळंबोली सिग्नल येथे जलद गतीने पोहोचण्यासाठी केला जातो. तसेच फूडलँड उड्डाणपुलावर वाहने कोंडीत अडकल्याचे पाहून विरुद्ध दिशेने पुलावरून प्रवास करून थेट रोडपाली जंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिक बेकायदा प्रवास करत आहेत. यामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर भरणाऱ्यांना 6 लाखांचा अपघात विमा देण्याचे ठरवले आहे. याबाबतचा ठराव करण्यात आला असून मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेने शहरातील मालमत्ता करधारकांच्या सुरक्षेसाठी 2 कोटी रुपये खर्च करून ही अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या विमा योजनेचा लाभ 3 लाख मालमत्ताधारक आणि त्यांचे कुटुंबीय अशा सुमारे 12 लाख नागरिकांना होणार आहे. विशेष म्हणजे जे मालमत्ताधारक कर भरतात त्या सर्वांना या योजनेचा मोफत लाभ उचलता येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर मालमत्ताधारक पती पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना 6 लाखांचा विम्याचा लाभ मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरू आहे. याबाबतची माहिती मिळताच पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत कारवाई करत 10 संक्षण पंप आणि 1 बोट पूर्णपणे नष्ट केली आहे. या कारवाईमध्ये स्वतः तहसीलदार तळेकर हे महसूल विभागाच्या टीमसह घटनास्थळी हजर होते. भरतीच्या वेळी रेती उत्खनन करण्यासाठी आलेला संक्षण पंप आणि बोट
या महसूल पथकाला दिसताच तहसीलदारांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. गॅस कटरच्या सहाय्याने रबरी सक्शन पंप नष्ट करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार, 3 सर्कल अधिकारी आणि 2 कोतवाल उपस्थित होते. याबाबत विजय तळेकर यांनी सांगितले की तक्रार प्राप्त झाल्यावर वेळोवेळी आम्ही कारवाई करत आलो आहोत, त्यामुळे अशाच प्रकारच्या कारवाया पुढील काळातही सुरू राहतील. ओला गाडीत बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ओला चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिया बुल्स येथे राहणाऱ्या 23 वर्षीय महिलेला ओला चालकाने इंडिया बुल्स सोसायटी ते पनवेल एसटी स्टँड दरम्यान घेऊन जात असताना हायवेवर एका ठिकाणी गाडी थांबवून तिचा विनयभंग करून लैंगिक छळ केला. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ओला गाडीवरील चालक मिराज हुसेन सिद्दीकी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथे नुकतीच राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत नवी मुंबईतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुयश प्राप्त केले आहे. सुमारे 36 जिल्ह्यांचे 1500 जास्त कराटेपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये नवी मुंबईमधील भारती विद्यापीठ शाळेतील यशांजली खरात हिने 18 वर्ष आणि 68 किलो या गटात रौप्य पदक आणि अँकरवाला शाळेतील विद्यार्थी देवांश पवार याने 7 वर्ष आणि 17 किलो गटात कांस्य पदक मिळवले. आणि अँकरवाला शाळेतील विद्यार्थी देवांश पवार यांनी 7 वर्ष आणि 17 किलो गटात कांस्य पदक मिळवले. त्यांना प्रमुख प्रशिक्षक म्हणून सूरज पुजारी आणि नवी मुंबई किकबॉक्सिंगचे अध्यक्ष आशिष यांचे मार्गदर्शन लाभले. पदक विजेत्या खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका तरुणाचा त्याच्याच मित्राने साथीदाराच्या मदतीने खून केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. खाड्याचा पाडा येथील सुभाष खाडे हा गुरुवारी घरी न आल्याने त्याचा मोठा भाऊ गणेश खाडे हा त्याचा शोध घेण्यासाठी कातकरीवाडी येथे पोहोचला. त्यावेळी मोतीराम वाघ आणि शंकर वाळवी हे दोघे लोखंडी हत्याराने सुभाषला मारत होते. गणेशला पाहून दोघेही पळून गेले. त्यानंतर गणेशने घटनेची माहिती पोलिसांना दिली. सुभाषला रुग्णवाहिकेतून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी सुभाषचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान पोलिसांनी गणेश खाडे याच्या तक्रारीनंतर मोतीराम बबन वाघ आणि शंकर नथुदवळवी या दोघांना ताब्यात घेऊन सुभाष खाडेच्या खून प्रकरणी अटक केली. या दोघांवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मयत तरुण हा तडीपार केलेला गुन्हेगार असून त्याच्यावर मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातून घडल्याचा पोलिसांना संशय आहे. ब्रिटिशकालीन शार्लोट लेकचं पाणी माथेरानसाठी जीवनवाहिनी समजले जाते, त्यामुळे नगरपरिषदेने या तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे शार्लोट लेकची पाणी साठवण क्षमता वाढणार असून या कामासाठी नगरपरिषदेने 7.25 लाखाचा निधी मंजूर केला आहे. परिषदेच्या माध्यमातून शार्लोट लेकची दरवर्षी साफसफाई केली जाते, मात्र जंगल भागात असल्याने तलावात दरवर्षी गाळ जमा होतो. 2012 डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम श्री सदस्यांनी केले होते. त्यानंतर नगरपरिषद दरवर्षी मनुष्यबळ वापरून शार्लोट लेकची स्वच्छता करत आहे. येणारा पावसाळा लक्षात घेऊन मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भंगे यांनी गाळ काढण्याच्या कामाचा ठेका मंजूर केला. तसेच त्यांनी बांधकाम विभागाचे पथक या कामावर लक्ष ठेवणार आहेत अशी माहिती दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहे येथे महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. मध्य रेल्वेने या स्थानकापर्यंतच्या मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण केले आहे, मात्र या रेल्वे मार्गावर अद्याप लोकल चालू करण्यात आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे रोहे स्थानकात जलद गाड्या थांबत नसल्याने प्रवाशांचा पूर्ण भार पॅसेंजर गाड्यांवर येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे येथील प्रवासी लोकलच्या प्रतीक्षेत आहेत. पनवेल रोहा या दरम्यान रसायनी, आपटा, पेण, नागोठणे आणि रोहा यासह निडी, कासू, जिते आणि सोमठ या रेल्वे स्थानकातून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. या सर्व बाबींचा विचार केल्यास या मार्गावरील प्रवाशांना लोकलची आवश्यकता आहे, त्यामुळे मध्य रेल्वेने या मार्गावर लोकल सेवा चालू करावी अशी मागणी रोहेकरांकडून केली जात आहे. गरीब आणि कष्टकऱ्यांना किमान एक वेळ पोटभर जेवण मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने शिवभोजन थाळी योजना सुरू केली होती.
पण काही केंद्रांचा अपवाद वगळता अनेक केंद्रात ही थाळी रिकामी असून मिळणाऱ्या अनुदानामुळे केंद्रचालकांचे पोट मात्र भरत आहे. त्यामुळे शिवभोजन थाळी केंद्राच्या तपासणीची आवश्यकता निर्माण झाली आहे. सरकारने 2020 शिवभोजन थाळी योजना सुरू केली. ही थाळी योजना आधार कार्ड क्रमांक नमूद करून त्याचा फोटो घेतला जातो. परंतु काही ठिकाणी भोजनथाळीऐवजी थंडगार पाण्याची बाटली तर काही ठिकाणी वडापाव ठेवून फोटो घेतले जातात. केवळ फोटोसाठी काही केंद्रचालकांनी लाभार्थी तयार केले आहेत. त्यामुळे शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून पुरवठा विभागाने शिवभोजन केंद्रांवर प्रत्यक्ष भेट देऊन सत्य परिस्थिती तपासणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिवभोजन थाळी केंद्रावर CCTV कॅमेरे लावण्याची गरज निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील अपंगांना शासकीय निधी आणि योजनांचा लाभ मिळावा यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्यांना अजूनही लाभ मिळत नसल्याने प्रहार संघटनेमधील दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी महाड पंचायत समितीवर आंदोलन करत बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. दिव्यांगांना शासकीय निधी आणि योजनांचा लाभ मिळवून देताना ग्रामपंचायत विभाग चालढकल करत असल्याने अपंगांपर्यंत विविध योजना आणि निधी पोहोचत नसल्याचे सांगून हा धडक मोर्चा काढण्यात आला. संस्थेचे कोकण प्रांत अध्यक्ष सुरेश मोकल, मुंबई जिल्हा अध्यक्ष विशाल वाघमोडे, पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माणगाव तालुका अध्यक्ष पांचाळ, महाड तालुका अध्यक्ष फैज हुजूर्ग यांच्यासह दिव्यांग बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. पनवेल महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी महापालिकेमध्ये झाली. या सभेमध्ये एकूण 34 पैकी 32 विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे महापालिका हद्दीतील नागरिकांना येत्या काळात विविध सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. या सभेमध्ये एक विषय नामंजूर तर एका विषयाला स्थगिती देण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सदस्य उपायुक्त सचिन पवार, कैलास गावडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे, लेखाधिकारी डॉ संग्राम बोरकाटे, लेखापरीक्षक विनयकुमार पाटील, सचिव तिलकराज खापर्डे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बचत गटांची उत्पादने शहरी भागात अधिकाधिक विक्री होण्यासाठी त्या उत्पादनांचा दर्जा, मांडणी आणि सजावटीसह पॅकेजिंगकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी नेरूळ येथे व्यक्त केले. नेरूळ येथील सेक्टर 18 विद्याभवन शाळेच्या आवारात 20 ते 22 या कालावधीत आंबा आणि तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उपसंचालक शीतल कदम, पुणे विद्यार्थी गृह विद्याभवन शैक्षणिक संकुलाचे संचालक दिनेश मिसाळ, स्माईलचे फाउंडेशन कार्यवाह धीरज आहुजा, अध्यक्षा उमा आहुजा, सदस्य शालिनी विधानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.